नमस्कार आपली जी ऍडमिशन प्रक्रिया असते सीईटी सेलवर एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बी एच एम एस या सर्व ज्या ऍडमिशन आहे तर त्या आपल्या एस एम एलवर अवलंबून असतात थोडक्यात दरवर्षी आपण जो कट ऑफ ऐकतो कॅटेगरीनुसार तर त्या कॅटेगरीच्या कट पेक्षाही महत्वाचं आहे की आपला जो नीटचा स्कोअर आहे तर त्यापेक्षा महत्वाचं आहे की आपलं एस एम एल लिस्टमध्ये नाव नेमकं कितव्या नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये आता ही एस एम एल लिस्ट जी आहे तर हीच आपण या व्हिडिओमध्ये बघतोय की नेमकं एस एम एल लिस्ट म्हणजे काय असतं ही एस एम एल लिस्ट केव्हा आपल्याला मिळत असते आणि आपलं नाव त्या लिस्टमध्ये कसं चेक करायचं दोन हजार तेवीसचं एक एक्झाम्पल आपण स्क्रीनवर घेऊया आणि त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं आपल्या कॅटेगरीनुसार आपला एस एम एल जो आहे हो तर तो नेमका कसा बघायचा असतो आता लक्षात घ्या मित्रांनो की सुरुवातीला तर ऑल इंडियाचं काउन्सलिंग सुरू होत असते की ज्याला आपण मेडिकल कॉन्सलिंग कमिटी असं म्हणतो थोडक्यात एम सी सी या वेबसाईट वर गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस बीडीएस कॉलेजेस आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचं चा काउन्सलिंग चालतं वर प्रायव्हेट एम बीडीएस कॉलेजेस नसतात आता जेव्हा एम सी च रजिस्ट्रेशन सुरू होईल तर त्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्र सीईटी सेलची नोटीस येत असते आणि त्या नोटीसनुसार आपल्याला महाराष्ट्राच्या सीईटी सेलवर रजिस्ट्रेशन करावे लागतात ऍडमिशन प्रक्रियेसाठी आणि त्यासाठी काही ठराविक दिवस त्या वेबसाईट वर आपल्याला नोटीस मध्ये दिलेले असते तर यासाठीच आपण हे रेग्युलर व्हिडिओ बनवतोय तुमच्याकडनं काही अपडेट मिस व्हायला नको तर यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला असायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या ज्या नोटीस आहेत तर या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जे पण जिजाव अकॅडमीचे पेड मेंबर आहेत वाले तर त्यांनी जर ऍप डाउनलोड केला असेल तर त्या ऍपमधलं कॉन्सलिंग तुम्हाला जॉईन करायचं काम नाही कारण ऍपचं काउन्सलिंग वेगळं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आणि व्हॉट्सअपचं कान्सलिंग वेगळं आहे जर तुम्हाला ऍपचं कॉन्सलिंग जॉईन करायचं असेल तुम्ही जर नवीन असाल तर नक्की ते तुम्ही करू शकता त्यामध्ये सुद्धा तुमचा बेनिफिट होणार आहे पण तुम्ही अगोदर जर व्हॉट्सअपला जॉईन असाल तर ऍप डाउनलोड करू नका बघा आपण जर बघायला गेलो स्क्रीनवर तर हे जे पीडीएफ तुम्हाला दिसतंय तर हे जवळपास एक हजार एकशे अठ्ठेचाळीस पेजेसचं मागच्या वर्षीचं पीडीएफ आहे हे पीडीएफ मी तुम्हाला देईन नक्की तुम्ही जर जॉईन असाल ग्रुपला तर ग्रुपला सुद्धा देईल आणि सोबतच जर तुम्ही ऍप डाऊनलोड केलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा एका आ, फ्री मटेरियल मध्ये हे पीडीएफ मी अपलोड करून देईल जेणेकरून तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता आता बघा जर समजा आपण बघायला गेलो या पीडीएफला तर जवळपास एक हजार एकशे अठ्ठेचाळीस पेजेस हे पी डी एफ आहे आणि यामध्ये वरती सी टी सेल म्हणजे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असं दिलेलं आहे आणि प्रोविजनल मिस्ट लिस्ट आहे की रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर बीएमएस बीएचएमएस बीएमएस हे असं जरी असलं तरी सर्वच्या सर्व रजिस्टर्ड कॅन्डिडेट सीईटी सेलला सेल ला मागच्या वर्षीचे सगळे या लिस्टमध्ये आलेले म्हणजे फक्त बी एम एस बीएचएमएस साठी ही लिस्ट आहे असा विषय नाही सर्व एमबीबीएस बीडीएस सुद्धा हेच मुलं होते कारण रजिस्ट्रेशन एकच असतं फक्त जी लिस्ट आहे तर ही काय केली यांनी की बीएमएस असं वेगळं टायटल दिले याला एमबीबीएस बीडीएस वेगळं टायटल होतं पण हे सगळे विद्यार्थी एकच आहे की जे एमबीबीएस ला रजिस्टर्ड होते तर तेच बीएमएस ला होते कारण रजिस्ट्रेशन एकच होतं तर त्यामुळं एक हजार एकशे अठ्ठेचाळीस पेजेसचं खूप मोठं पीडीएफ आहे आणि यामध्ये जर आपण बघायला गेलो तर सिरियल नंबर वन आपल्याला दिसतं आणि सिरियल नंबर वन मध्ये जो ऑल इंडिया रँक आहे तर तो, तो सेवन आहे मग आता हा एस आहे या विद्यार्थ्याचा वन या विद्यार्थ्याचा एस एम एल झाला आता हा जो विद्यार्थी आहे तर याला जर नीटचा रोल नंबर सुद्धा दिलेला आहे आणि त्यानं जो फॉर्म सीटी सेलला सेल ला भरलेला होता मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये तर त्या फॉर्मचा नंबर तुम्हाला इकडे दिसतो बघू शकता तुम्ही सध्या हा नंबर आहे तेवीस वीस शेवटी एकसष्ट सीटी सेलला भरलेल्या फॉर्मचा हा नंबर आहे थोडक्यात ऍप्लिकेशन नंबर आता हे फॉर्म कधी सुरू होतील तर साधारण ऑगस्टच्या फर्स्ट वीक पर्यंत हे सगळं सुरू होऊन जाऊ शकतं आता या विद्यार्थीचं नाव समोर दिलेलं दिसतं आपल्याला झेंडर आहे मेल यानंतर समोर या ठिकाणी कॅटेगरी दिलेली दिसते तर याचं मिनिंग नेमकं काय का तर कॅटेगरीच्या ठिकाणी तुम्हाला इकडं खाली ब्लँक दिसतं याचा अर्थ काय तर या विद्यार्थ्यानं जे रजिस्ट्रेशन केलं सीटी सेलला तर ते ओपन मधून केलेलं आहे तर त्यामुळे इथं ब्लँक सुटलेलं आहे आणि यानंतर समोर हा एन आर आय मध्ये येतो का म्हणजे हा विद्यार्थी एक नंबरचा की जो ऑल इंडिया रँक सेव्हन होता याचा स्कोअर खूप जास्त असणार आहे आणि याचा जो ऑल इंडिया रँक सेव्हन आहे तर तो कॅटेगरी मध्ये ओपन आहे पण एन आर आय मध्ये जो आहे ना तर तो नो आहे म्हणजे एन आर आय नाही आहे आणि काही स्पेसिफाईड रिझर्वेशन आहे का, का जसं हिली एरिया असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल किंवा डिफेन्स कोटा असेल तर ते सुद्धा नाहीये या विद्यार्थ्याकडं कारण इथं सगळं तुम्हाला ब्लँक सोडलेलं दिसतं हे बघा हे सगळं ब्लँक आहे म्हणजे जे पण पॅरल जे स्पेसिफाईड रिझर्वेशन असतं तर ते याच्याकडे नाहीये ठराविक असं रिझर्वेशन आहे ते कोणताच नाही आता जर समजा आपण सेकंड नंबरचा विद्यार्थी बघायला गेलो तर यामध्ये आपल्याला या सेकंड नंबरच्या विद्यार्थ्याचा एस एम एल सेकंड आहे म्हणजे दोन एस एम एल आहे याचा आणि याचा ऑल इंडिया रँक आहे चौरेचाळीस फोर्टी फोर यांना भरलेला नीटचा जो फॉर्म आहे तर त्याचा नीटचा रोल नंबर आहे हा आणि समोर सीईटी सेलचा फॉर्मचा नंबर पण दिलेला आहे आणि रिद्धी नावाची ही मुलगी आहे फिमेल कॅंडिडेट दिलेली दिसते आपल्याला पण यामध्ये इचा कॅटेगरी रँक आलेला आहे मित्रांनो आता कॅटेगरी रँक मीन्स काय हे बघा ओबीसी वन हे थं याचा अर्थ काय होतो नेमका तर जी विद्यार्थिनी महाराष्ट्रामधून मागच्या वर्षी ओबीसी मध्ये पहिली होती म्हणजे इचा कॅटेगरी रँक रँक ओबीसी ओबीसीमध्ये वन मध्ये होता म्हणजे थोडक्यात ओबीसी ची पहिली विद्यार्थिनी महाराष्ट्रामध्ये की जिचा जास्त स्कोअर आहे हाय स्कोअर म्हणजे असं नसतं की तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं म्हणजे तुम्ही ओबीसी मध्ये याल असं नाही रजिस्ट्रेशन करत असताना एक लक्षात ठेवा जर समजा आजच रजिस्ट्रेशन सुरू झाले एखाद्या दिवशी नोटीस येईल तर लगेच रजिस्ट्रेशनचा ट्राय करू नका वेबसाईटला थोडा वेळ द्या कारण बरेचसे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात एक दोन दिवस थांबा नंतर रजिस्ट्रेशन करा म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात दरवर्षीचा आमचा अनुभव असा असतो की कुठं आपला पिनकोड नंबर सुरुवातीला येत नाही कोणत्या ठिकाणी व्यवस्थित ऍड्रेसच फिल केला जात नाही ड्रॉपडाऊन मेनू असतो कॅटेगरी सिलेक्ट होत नाही या आ, तर या सगळ्या प्रॉब्लेमला जर का आपल्याला फेस करायचं नसेल तर रजिस्ट्रेशन सुरू झाल्याच्या नंतर साधारण दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं जेणेकरून सगळे प्रॉब्लेम दूर होऊन जातील नंतर आपलं रजिस्ट्रेशन जे एकदम सॉफ्ट होऊन जातं ता कोणताच प्रॉब्लेम येत नाही काहीच अडचण येत नाही बघा आता याला सुद्धा काही असं स्पेसिफाईड रिझर्वेशन नाहीये दोन नंबरच्या मुलाला सुद्धा मुलीला आता हे जर आपण एस एम एल जर बघायला गेलो आता सगळ्यात शेवटी नेमका एस एम एल वाला किती होता तर आपण अकराशे आठ नंबरच्या पेजवर येणं गरजेचं आहे तर याला मी थोडं स्क्रोल करतोय आता अकरा शहाेचाळीस नंबरचं जे पेज आहे तर त्यावर सगळ्यात शेवटी कमी स्कोअर वाला विद्यार्थी असणार आहे आणि हायेस्ट ऑल इंडिया रँक वाला विद्यार्थी असणार आहे बघा आता मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन झालेले होते एकोणपन्नास हजार तीनशे वीस टोटल रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये सी टी सेलला एमबीबीएस बीडीएस या सगळ्या कोर्सेसची चॉईस फिलिंग करण्यासाठी टोटल रजिस्ट्रेशन झालेले होते एकोणपन्नास हजार तीनशे वीस आणि यापैकी शेवटच्या विद्यार्थ्याचा जो ऑल इंडिया रँक होता तर तो बारा लाख बावीस हजार एकशे अठ्ठेचाळीस एवढा होता कदाचित हा क्वालिफाय सुद्धा नसेल याला एमबीबीएस बीडीएस चे चॉईस फिलिंग करता आले नसतील पण बाकीचे जे कोर्सेस आहे ते याचे सगळे चॉईस फिलिंग या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी करता यायचे आता याचा नीटचा रोल नंबर इकडे दिलेला आहे आणि समोर सी जो फॉर्म भरलेला आहे तर तो, तो फॉर्मचा नंबर पण आहे आणि विद्यार्थ्याचं नाव आहे मेल कॅन्डिडेट हा ओके मुलगा आहे आणि समोर याची कॅटेगरी आहे एस टी पण या एस टीच्या समोर तुम्हाला हे एकवीस हजार सॉरी दोन हजार एकशे एकोणऐंशी लिहिलेलं दिसतं याचा मिनिंग काय तर महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी जेवढे पण एस टी वाले मुलं होते तर त्या मुलांपैकी हा मुलगा जो हो आहे हा दोन हजार एकशे एकोणऐंशी नंबरला होता थोडक्यात या विद्यार्थ्याच्या वरती एस टी वाले दोन हजार एकशे अठ्याहत्तर मुलं आहे ही जी एस टी मध्ये तर हे आपण याच पीडीएफ मध्ये चेक करू शकतो तर तसंच सगळ्या कॅटेगरीसाठी आपल्याला दिसून येईल बघा आता समजा आपण जर का एस वाला मुलगा जर का वर बघायला गेलो तर हे बघा इथं हा मुलगा एस टी हे थोडं झूम करतोय मी आणि हा मुलगा नेमका कोणता आहे तर ते पण बघूया आपण हे बघा हे याच्यावरती म्हणजे एक नंबरला सगळ्यात शेवटी एक मुलगा आहे की जो एकोणऐंशी नंबर होता इथे याचा याचा अठ्याहत्तर आहे आता हा मुलगा नेमका कोणता मुलगी आणि इचा जो ऑल इंडिया रँक आहे तर तो बारा लाख वीस हजार नऊशे पंधरा आहे आणि इचा जो एस एम एल आहे तर तो आहे एकोणपन्नास हजार तीनशे तीन आणि कॅटेगरी रँक जो आहे तर तो हिचा हा आला कोणता दोन हजार एकशे अठ्याहत्तर कारण हिच्या खाली पण एक मुलगा आहे अजून तसे वरती हिच्या पण मुलं आहे एस टी मध्ये मग आता यामध्ये सगळ्या कॅटेगरीचे मुलं जे आहे तर आपण किती नंबरला येणार आहे दोन हजार चोवीस चे रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आणि तेव्हा खरं आपल्याला कळू शकतं की आपला नंबर महाराष्ट्रामध्ये लागतो किंवा नाही आता समजा तुम्हाला पाचशे मार्क आहे तुम्हाला साडेपाचशे तुम्हाला तीनशे स्कोर स्कोअर आहे तुम्ही जर विचारत असाल की सर एमबीबीएस मिळेल का बीडीएस मिळेल का बीएमएस होईल का बी एच एम एस होईल का काहीही का सध्या प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे कारण नेमका एस एम एल तुमचा किती येतोय तर यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील मी मार्क्सचा प्रेडिक्शनचा एक व्हिडिओ बनवलेला होता तर तो, तो बघून घ्या जर आपण एस एम एल नुसार प्रेडिक्ट जर केलं तर कट ऑफ हा या पद्धतीने जाऊ शकतो असं ते प्रेडिक्शन होतं एमबीबीएस चा व्हिडिओ होता बीएमएस चा पण होता पण त्याच्यानंतर परत एकदा बोनस मार्क्सच्या वगळून तो रिझल्ट लागला तर त्यामुळे ते जे प्रेडिक्ट केलेलं आहे मी तर त्यामध्ये पण थोडाफार चेंज होईल कट ऑफ थोडा खाली येईल पण एकदमच खाली येईल का नाही जोपर्यंत एस एम एल लिस्ट जनरेट होत नाही तर तोपर्यंत कुणी काही जरी सांगितलं तरी तोच कट ऑफ राहील याची गॅरंटी नाही सध्या जी आहे तर ते जी परिस्थिती आहे तर त्याला तुम्हाला सामोरे जायचंय यावर्षी कट ऑफ वाढणार आहे हे शंभर टक्के पण आता कट ऑफ वाढणार म्हणून आपण असं मनामध्ये पकडायचं का की नाही तुम्ही जे प्रेडिक्शन करताय तर ते चुकीचं आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही तुम्हाला जर सत्य स्वीकारायचं नसेल तर तुम्ही प्रक्रियेमध्ये राहा शेवटी तुमचा वर्ष वाया जर गेलं तर याला तुम्ही तुमचे जबाबदारी कारण तुम्ही स्वीकारलेली परिस्थिती पण बरेच असे विद्यार्थी आहे की जे परिस्थिती स्वीकारताय त्यांना माहिती आहे की सर साडेतीनशे मार्कावर बीएमएस होईल असं यावर्षी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही राहिलं सर प्रायव्हेट जरी कॉलेज असेल लो ग्रेडचं जरी असेल तरी ते मिळेल की नाही तर वाटत नाही सर तर त्यांनी ही जी काय परिस्थिती आहे तर ही सगळी स्वीकारलेली आहे साडेपाचशे वाले मुलं पण म्हणतात की सर एमबीबीएस मिळणार मी आम्हाला माहितीये ओबीसी मध्ये आम्ही पण काही मुलं असे की जे पाचशे छत्तीस वाले ओबीसी मध्ये आणि ते म्हणतात की सर आम्हाला एमबीबीएस शेवटपर्यंत थांबून मिळू शकतं मग जर मिळू शकतं तर तुम्ही मध्ये थांबा पण जर वर्ष जर वाया गेलं थोडक्यात तुमच्या मनाला पटून द्या पण मला माहितीये की बरेच विद्यार्थी असे की त्यांना सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मान्यने होऊन राहिल्या आतापर्यंत पण म्हणजे थोडक्यात ते स्वीकारायला तयार नाहीत की कट ऑफ वाढू शकतो म्हणून तर ते तुमचं मत आहे वैयक्तिक आता मी माझं सांगण्याचं काम केलं आता बघा जर समजा आपण यामध्ये कॅटेगरी रँक जर बघितला तर परत इकडे एक स्पेसिफाईड रिजर्वेशन मध्ये तुम्हाला काही बाबी लिहिलेलं दिसतात जसं आता हे डी वन आहे आता हे डी वन म्हणजे काय तर डिफेन्स कोटा जो असतो आर्मी वाल्यांचा तर त्यांचे त्यांचेही विद्यार्थी आहे आणि डीवन मधून या विद्यार्थ्यांना फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर पीडब्ल्यू डी म्हणजे फिजिकली जे आपले हँडिकॅप्ट स्टुडंट आहेत तर त्यांच्यासाठीचा हा कोटा असतो यानंतर हिल एरिया म्हणजे जे जे डोंगरी भागामध्ये येतात तर त्यांच्याकडे एक डोंगरीचं सर्टिफिकेट असतं डोमासाईल असतात ते डोंगरी भागातले आणि एक हिली एरियाचं सर्टिफिकेट सुद्धा मिळतं आणि आपलं गाव डोंगरी भागामध्ये आहे का तर हे तुम्ही लिस्टमध्ये चेक करून घ्याल तहसील ऑफिसला तुम्ही चौकशी करा सेतू केंद्रामध्ये चौकशी करा की तुमचं जे गाव आहे तर ते हिली एरियामध्ये येतं का तर याला पण काही कंडिशन आहे तर त्या फुलफिल जर होत असतील तुम्हाला जर सर्टिफिकेट मिळत असेल हिली एरियाचं तर तुम्ही काढून घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा फॉर्म हिली एरियामधून टाकू शकता ओके आता हे सगळं तुमच्या जर लक्षात आलं असेल तर नक्की इन्फॉर्मेशन जर व्यवस्थित वाटली असेल लाइक like करायला विसरू नका नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईबवर क्लिक केलं नसेल नक्की एकदा सबस्क्राइब करा ही जी लिस्ट आहे तर ही मी मध्ये सुद्धा अपलोड करतोय आणि आपले जे पण वाले ग्रुप आहे वाले तर त्यांना त्या ग्रुपवर सुद्धा शेअर करून देतोय आणि या लिस्टचा आणि वर्षी येणाऱ्या लिस्टचा जो संबंध आहे तर तो आपल्याला नंतर जुळवता येऊ शकतो पण आता यातून प्रश्न असा येऊ शकतो की सर एमबीबीएस नेमकं या लिस्टमधून किती मार्क्सवर मिळालं तर यासाठी तुम्हाला मागचा जो व्हिडिओ आहे आपला तो बघावा लागणार आहे ठीक आहे आज आपण यआठिकाणी थांबुया बाय